बैला जिंकणाऱ्यानं बैसाठी अडू नये. भया इचारा की कसं फेडायचं त्या कर्जदारांचं पैसं. कविराय, एक तरी तमाशा करूया. देणकऱ्यांनी धरणं धरलंय दारात. खरंच कविराय, देणकरी हात घाईवर आले ती. येऊ देत, जीवाचं कोडं सुटत चाललंय. डोक्यात एक एक प्रकाश किरण येऊ लागलाय. कविराय ठरलं, तुझ्या वाचून तमाशा, शब्दा वाचून काव्य आणि वाणी वाचून गाणं करायचा. बय वाचून तमाशा करायचा. धोंडी, आज रात्री तमाशा करायचा. तमाशा कर. काय ग? अगं मथुरेच्या बाजारला येतीस ना ग? जायचं तर चल. रस्ता बंद हाय. अरे ये द्वाडा चल सर. गबेस, रस्ता बंद हाय. हा हा, काय म्हणून? देवाची विच्छा म्हणून. कोण तुझा देव? मी नाही जाणत. जा आता ग मावशी. बाजूला सरतोस का घेऊ कडीवर? अगं गप थेरडे. ओ देवा, ओ कृष्ण देवा, अरे धावा 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 बिगी बिगी. अहो हे बघा, हि 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 हि, अहो या की बिगी बिगी, या या बिगी बिगी, या या या. कविराज कविराज, उठा उठा, चला बाहेर जरा थांब. जिमी तू सुरू कर. ऐका किसन देवा, ती चंद्रावर तुम्हाला शिव्या घालतीया, द्या तिला उत्तर. धोंडी, ही नव्हे रे माझी चंद्रावर. बघा तर खरी, द्या तिला उत्तर. तू म्हण म्हण. जेव्हा तेव्हा आडवीस दिला तिला, जेव्हा तेव्हा आडवीस दिला तिला, तसे मजही घर तिला, तसे मजही घर तिला, भलतीच्या फुलशी सुर तिला, भलतीच्या फुलशी सुर तिला. माणसं कालवा करायला लागले की म्हण म्हण काहीतरी. ऐका ऐका, मृग जळवत जग उद्भवले हे, जाण सर्व माया. वा कविराय, देखत भूले हे समजुनी का तू, भूलशील वाया. ऐका ऐका तरी, तुम्ही ऐका भटजी महाराज, शास्त्र ज्ञान आमाचे नग, आमाची लावणी पाहिजे. सुंदर मनामध्ये भरली ही लावणी म्हणा. भरली जरा नाही ठरली. भया
भया सुंदरा मना मध्ये भरली जरा नाही ठरली हवेली तशिरली मोत्याचा भांग मोत्याचा भांग नाही रे धुंडी नाही जमत राम ऋषी जन्मात पहिल्यानं हरला असं काय बरं करावं तुझ्या वाचून माझ्या घरातून शब्द फुटला बाया बाई जातो आम्ही संभाळ आहे समजा गाव थुकतो आम्हाला हजार माणसं डब टाकून आल्यात हे थोंडीबा इतकं दिवस काढलत तसं आणखी काढा पुन्हा तमाशे करूया मी पण उभी राहीन तू आलीस त्यानं सामना घोटाळा झाला धोंडीबा निघाले मी तोंड नका त्यांची कविराय जातो आम्ही धोंडीबा गेली सारी जाऊ दे त्यांना सुगी संपली पाखर उडून गेली या सावकार बसा बसा कशाला तमासगीर तुम्ही कर्ज घेताना थोर तोंडानं सांगितलं दुप्पट परत करीन एक छदाम देखील देणार नाही कोणी तुम्हाला आमची रक्कम या क्षणाला परत करा सावकार आम्ही भीक मागून तुमचं कर्ज फेडू पण आमची आब्रू नका घेऊ आब्रू तुम्हा तमासगिराला कसली आली आहे आब्रू सावकार थोडे दिवस थांबा माझ्या बहिला बरं वाटलं ती मेली तर आम्हाला काय त्याच सावकार काय बोलताय इतका राग येतो तर कर्ज काढलं कशाला मोठा शिरपेच झुलवीत आला होता कुठा येतो ठीक आहे सावकार जरा थांबा हे आमचे मुनीमजी बेअकली तुम्ही गोतात आणलत मला अहो हा राम जोशी पुरता लफंगा आहे लफंगा मी आपल्याला सांगायला आलो होतो की कविवर्य मोरोपंत आलेत घरी कविवर्य मोरोपंत आलेत तुम्ही थांबा इथो पैसे घेतल्याशिवाय तोंड दाखवू नका महाकवी मोरोपंत आपली वाट पाहत आहेत आलोच मी मूर्ख बेअकली बसून राहा इथं पैसे वसूल कराने मगच्या काय हे आयुष्यातल्या यशाचा कैफ काय करता त्या शिरपेचाच त्या सावकाराला देऊन टाकतो मी देऊ देणार नाही मी रस्तो रस्ती गाणी म्हणून भीक मागेन आणि त्यांचे पैसे फेरीन पण हे राम जोशाचे अब्रू त्या सावकाराच्या पदरात टाकतो नका नका मुनीमजी माझ्यासाठी आपली नाचक्की झाली घ्या माझ्या लौकिक आयुष्याचा शेवट तुमच्या पवित्र हाताने होऊ द्या मला दृष्टी आली ती झोपेतच मी समोर पाहिली ती सारी स्वप्न आता उजाडला आहे स्वप्नातल्या संपत्तीचा हा शेवटचा ठेवा घ्या आणि प्रकाशाचा मार्ग मला मोकळा करा घ्या हा शिरपीच कविराय भया त्या शिरपेचा पेक्षा
माझं काहीच त्यांच्या उठात झाला। व्यवहारी जगात काळजाला पाषाण आणि पाषाणाला रत्न म्हणतात। भया राम जोशी संपला नाही, राम जोशी संपला नाही, वनवासानंतरच रामाचं सामर्थ्य जगाला कळलं। हा घ्या, ठेवा आपला शिरपेच, देव देव्हाऱ्यातच असावा। का तुम्ही एवढी माझ्यावर उपकार करता? मी आपल्यावर काय उपकार करणार? कविराज, आपण माझ्यासाठी एकच गोष्ट करा। काय करू? सावकाराच्या घरी नवरात्र चालू आहे, तिथं देवी पुढं आपलं पारमार्थिक काव्य ऐकवा, तो आपल्या वाणीवर खुश होईल आणि कर्ज फेडीला हवी तेवढी मुदत देईल। कर्ज फेडीसाठी नव्हे जोशीबुवा, आपल्या प्रतिभेच्या गौरवासाठी मी आपल्याकडे भीक मागतो, माझी एवढी इच्छा पुरी करा। ऐका, होय म्हणा। ठीक आहे, पाहुणे कोणी मोठे दिसतात। हो, हे बारामतीचे महाकवी मोरोपंत। मोरोपंत? हा, महाकवी मोरोपंत। गीता सुधा नदीत, गीता सुधा नदीत नाने जातात ताप मळ सर्व, सर्वज्ञत्व सहज ये, सर्वज्ञत्व सहज ये, गर्व पळे स्तविति देव गंधर्व। पण आपल्यासारखे सत्पुरुष महाकवी आज आप तुळजापुरी आले, जगदंबा पावली। गेले 7 दिवस चाललेल्या नामसंकीर्तनाची सांगता आपल्या हातून होणार, केवढं भाग्य आहे आमचं। स्तुती माणसाची करू नये, परमेश्वराची। आपण ही दो दिवसाची तनुजी साची जी, दो दिवसाची तनुजी साची, सुरतर साची करुणी मजा, सुरतर साची करुणी मजा। गमजा करिता मनी उमजाना, गमजा करिता मनी उमजाना, सुख न पुढे रे, सुख न पुढे रे, पडेल वजा भाई सावध भा। रसाळ आहे काव्य, कोण आहे ते हरिदास? राम जोशी बुवा सोलापूरकर। काय, राम जोशी इथे आले? सावकार, राम जोशींची रसवंती ऐकण्याचा योग तुमच्यामुळे लागला। मग चला खाली ऐका, आम्ही इथूनच ऐकतो। राम जोशी नट आहेत आणि नटाचं तोंड पाहणं शास्त्राविरहित आहे। पाट बसाया ताट रुपयाचे, ताट त्यामध्ये दूध रवा, धनावयाला बसेल घसराला, धनावयाला बसेल घसरा, मग विसरा हो गोड खवा, हा मग विसरा हो गोड खवा, भाई सावध भा, भाई सावध भा। सगे सोयरे वंचक चोरे, सगे सोयरे वंचक चोरे, जवर मिळविता तवर थवा, जवर मिळविता तवर थवा। शिते तवरती भूते भोवती, शिते तवरती भूते भोवती, कोण कुणाचा सखा जीवा। संस्कृतातली प्रचुरता आणि प्राकृताची सरळता यांचा संयम। तोवर पैसा, तोवर पैसा, मंच की म्हण तिल घ्याल हवा, मंच की म्हण तिल घ्याल हवा। बेटा बेटी हा दी नरोडी, बेटा बेटी हा दी नरोडी, दे तिल घा खूप समज ठिवा, हरी सी भजा, हरी सी भजा, हरी
कविवर्य मोरोपंतांनी आपल्याला आलिंगन दिलं आहे. धन्य आहात आपण. आपल्या काव्यरचनेवर आम्ही प्रसन्न झालो. जग आपणाला समर्थांचा अवतार म्हणतो आणि आपण मला आलिंगन दिलं. एक महापातकी पावन झाला. छे छे, पातकी कशासाठी? पंत, लोकरंजनातून लोकशिक्षण साधता यावं म्हणून मी ग्रहत्याग धर्मत्याग केला. पण लौकिकाचा कैफ चढताच मी व्यक्ती सुखात रंगलो. त्याचं प्रायश्चित्त मला मिळालं. जगात माझं पांडित्य नालायक ठरलं. कलिता अहंकृती जाणे बंधा मोक्षासी अनुभवी चढला तो पंडित, इतर नव्हे जरी पुष्कळ सर्व शास्त्रही पढला. जोशीबुवा, हे आपलं कर्ज खत. माझं कर्ज फिटलं, क्षमा करा. आपली योग्यता कळली नाही मला. जोशीबुवा, खरंच आपली लावणी अमर आहे. आमचं एक सांगणं आहे, आपण तिला केवळ श्रृंगारातच गुरफटून देऊ नका, ती अशी सत्कारणी लावा, शतकोटी पातक्यांचा उद्धार कराल. आज्ञा. गुरुरायाचा हात धरून या परभुवना गेलो, सदैव असता विधेय स्थितीने जिताच मी मेलो. माझ्या काव्याला जडलेली श्रृंगाराची संगत या डफाबरोबर सुटली. इथून पुढे आपली आज्ञा प्रमाण. शास्त्री बुवा, अहो मुद्गल शास्त्री, तुमच्या कुळाचा उद्धार झाला. प्रत्यक्ष मोरोपंतांनी तुमच्या रामला महाकवी म्हटले. सारा महाराष्ट्र त्याच्या काव्याची पूजा करू लागला. खरंच प्रत्यक्ष मोरोपंतांनी आमच्या रामाला महाकवी म्हटलं. सारा महाराष्ट्र त्याच्या काव्याची पूजा करू लागला. तुम्ही कुठे ऐकलं ते? हो, इथं आलाय तो. वेशीजवळ सारा सोलापूर जमलंय. खरंच पता म्हण बाबा, स्वागताला गेले त्याच्या. चला चला. नरजन्मा मध्ये नरा करुणी घे, नर नारायण गडे तरी चे सार्थ कमानव कोडी. नरजन्मा मध्ये नरा बाचौऱ्याऐंशी लक्ष वेळ संसार पडला गळा. चिंतेचा पिकला मळा. तार धनाचा लोभ टाकुनी झट करा भोवे गळा. हा कसा उकलीशी पिळा. धनानिमित्त जना पुढे तू दाविसी नाना कळा. दाविसी नाना कळा. किती तुला मुलाचा लळा. तुझ्या खापर फुटते श्री. तुझ्या खापर फुटते श्री. तुला मी गोष्ट सांगतो खरी. तुला मी गोष्ट सांगतो खरी. आता करता तडी ही पुन्हा नये वाघडी. करून घे नर नारायण गडी. करून घे नर नारायण गडी. ऐकलं का? आपला राम आलाय. अगं उमा, चल चल बाहेर. नर नारायण गडी करीत आहे सार्थ कमान. राम राम.
राम तू आम्हा जोशांचं घराणं अमर केलंस. Come on.